देशात 23 मार्च पासून लॉकडाऊन असल्याने गोरगरीब नागरिकांना शासनातर्फे मोफत व स्वस्त दरात धान्य देण्यात येत आहे. सिंदेवाई तालुक्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील मोफत तांदळाचे वाटप सुरू असून सर्व पात्र शिधापत्रिका धारकांनी स्वस्त धान्य दुकानात गर्दी न करता व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून धान्य प्राप्त करून घ्यावे. तसेच मोफत 5 किलो तांदुळाचे वाटप सुरू असून सिंदेवाई तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात कोणत्याही व्यक्तीला मिळणार आहे. याबाबत तहसीलदार गणेश जगदाळे यांनी अधिक माहिती दिली, ते बघूया. कोरोना या रोगामुळे जे देशावर संकट आलेलं आहे आणि राज्यावर, यामध्ये जी लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झालेली आहे, यामध्ये कोणत्याही गरजूंना प्रत्येक गरजूपर्यंत धान्य पोहोचवण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी व माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी निर्देश दिलेले आहेत. अशा या निर्देशानुसार सिंदेवाई तालुक्यामध्ये एप्रिल महिन्याचं धान्य प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदारापर्यंत गेलेलं आहे. परंतु प्रत्यक्ष जेव्हा धान्य वितरण करत आहे त्यावेळेस बऱ्याच नागरिकांच्या फोन किंवा लेखी तक्रारीसुद्धा प्राप्त झालेल्या आहेत की आम्हाला रेशन कार्ड आहे परंतु धान्य पोहोचत नाही. तरी मी सिंदेवाई तालुक्यामध्ये नागरिकांना सांगू इच्छितो की सदरचं धान्य हे फक्त प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी आणि अंत्योदय अन्न योजनेमधील लाभार्थी व पिवळ्या शिधापत्रिका या यांच्यासाठीच ते प्राप्त झालेलं आहे. यामध्ये प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू, नाही 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ, आणि अंत्योदय अन्न योजनेमध्ये 15 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ असं प्रति कार्ड असं आपण वाटप करत आहोत. आणि अशा लाभार्थ्यांनी ज्यावेळेस एप्रिल महिन्याचं धान्य उचलले असेल अशाच लाभार्थ्यांना आपण प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमधून जे मोफतचे जे 5 किलो तांदूळ प्रति व्यक्ती प्राप्त झालेला आहे अशांनाच आपण ते वाटप करत आहोत. आणि जे एपीएलचे जे म्हणजे केसरी शिधापत्रिका धारक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांना जो धान्य पुरवठा एप्रिल महिन्यापर्यंत दिला गेलेला नाही, त्यांचं धान्य मे आणि जून महिन्यामध्ये त्यांना प्राप्त होईल. हे धान्यही 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रतिव्यक्ती याप्रमाणेच प्राप्त होणार आहे मे आणि जून महिन्याकरिता. तरी सर्वांनी स्वस्त धान्य दुकानदारावर कोणतीही गर्दी करू नये व प्रशासनाला सहकार्य करावं.